तर कसं झालं माहिती आहे काय, गोप्रोमध्ये शूटिंग करताना की नाही पूर्ण मध्ये वाईड अँगल झाले, त्यामुळे रिॲक्शन देणे जास्त दिसाना झाल्या, मग त्यामुळे परत मोबाईल कॅमेरा आपला गरम झाला आहे जरा, कारण इकडे उन्हाचं टेम्परेचर भरपूर म्हणजे भरपूर आहे. आणि जसं तुम्ही बघितला चिला फॅन फॉलोअर आमच्यासारखीच गोंधळ पाहिलं भगवान करा त्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये. तर आता सकाळ झाल्या आणि सकाळचं मी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच निघालो. वातावरण व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि गाव पण बघू शकता कसलं खतरनाक आहे गाव. तर सकाळी लवकरच निघालो आणि सकाळी चार्जिंग लावायचं लक्षात नव्हतं म्हणून आता चार्जिंग लावलेलो मोबाईल, त्यामुळे आता इथं आल्यावर ब्लॉक चालू केलोय. तर आता मी चाललोय गोव्याला आणि आता आम्ही हे कुठं आहे म्हणजे लोकेशनच काय माहित नाही काय आहे, आणि इकडं नेटवर्क तिन काय म्हणजे काय नाही, नेटवर्क पण काय नाही आणि लोकेशन पण काय सगळं कन्नडमध्ये लिहिले त्यामुळे काय कळना झाले, त्या माणसांना विचारायला म्हणजे ती काय वेगळं सांगायला. तर आता इथनं चालले आम्ही गोव्याला, तर चला मग डायरेक्ट तुम्हाला गाडीत भेट तुम्ही. अनेक मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठी मोठी झाज आहेत दिसत असेल, आणि त्यानंतर ना इकडं का आपण काय म्हणायचं जरा टापू म्हणायचं काय बीच म्हणजे काय लोक बीच बीचच म्हणायचं त्याला बघा इथे काय इथे काय असलं खतरनाक आहे सांगतो इकडं लोकेशन एक म्हणजे इकडं आल्यावर काय सगळं शेवटच आहे काय विशेष नाही त्यात असले खतरनाक लोकेशन दिन आहे या बीचवर. इकडं बीचवर एवढं का आता हे नेमून काय पाण्यातून गेलो नाही आम्ही, तर आता इथनं जाणार आहे आम्ही कोलवा बीच नाही तर कलिंगड बीचला जाणार आहे काय विषय नाही. तर खतरनाक बीच करे एवढी का मजा येईना सगळं शांत असल्यामुळे, त्यामुळे दुसऱ्या बीचवर चालले. तर चला मग डायरेक्ट गाडीत नाही तर बीचवर भेटू आपण. लोकेशन आणि वातावरण बघू शकता आणि या लोकेशन आणि वातावरण मध्ये आपल्याला दिसला आहे बजरंग बलीच मंदिर, बजरंग बली जय. तर एकदम जुन्या काळातलं आहे सोडा मंदिर पण आणि खतरनाक आहे मूर्ती बिरती बघू शकता. शेवट म्हणजे शेवट आहे त्याचा काय विषय नाही. आजूबाजूला सगळं इकडं मगाशी विचारलो इकडं झू आहे आणि इकडं काय आपलं गावाने हे तेच आहे. तर असं लोकेशन आहे बरोबर बीच आहे आणि इथं मागं मंदिर आहे. तर मित्रांनो आम्ही आलो ओल्ड चर्च जवळ गोव्यात. तर वॉशरूम आहे इथं सगळेजण आवरात देत म्हणजे आंघोळ केलं नव्हतं सकाळी, त्यामुळे पहिला जाऊन आंघोळ तिने करून घेतलो आणि समोर चर्च आहे. आता सगळ्यांचं आवरून झाले तर आता जाणार आहे चर्च बघण्यासाठी. तर भावांनो गोप्रोवर शूटिंग चालू केली जरा, आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन आहे त्यामुळं गोप्रोमधनं चालू केलं शूटिंग घ्यायचं जरा. तर आता फ्रेश होऊन बाहेर आलोय, आता चर्चमध्ये जाणार आहात. ओल्ड चर्च, ओल्ड चर्च. तर कॅन्डल नेल्यात वाटतं तर खतरनाक आहे वातावरण लोकेशन. लय वर्षात आलोय मी इथं म्हणजे पहिला आलतो लहान असताना आलतो, त्यानंतर मग आता मोठा झाल्यावरच आलोय त्यामुळे काही इशू नाही, सगळं बदलल्या कदाचित वाटले.
तिकडन ना हो कुणीकडनं जायचं आहे तर आतमध्ये कॅमेरा चालत नव्हता म्हणून बाहेरून जरा चालू केले बर तर बघू शकता तुम्ही आतनं तर आतमध्ये परवानगी नव्हती त्यामुळं जास्त शूटिंग घेतलं नाही आतलं तर आता समोर चाललो आहे आम्ही हे ओल्ड चर्च आणि ती न्यू चर्च आहे न्यू चर्चमध्ये चाललो आता ओल्ड चर्चमध्ये जाऊन आलो तर फॉरेनर तरी ढिगा भरल्या तिथं त्याला काय विषयच नाही कारण गोवा म्हणल्यावर तेवढं होणार त्या बाजूनं पण बघून घ्या खतरनाक आहे तर आम्ही जाणार आहे पलीकडच्या बाजूला तर वाईड अँगल होता वाईड अँगल काढलो आहे वाईड अँगलमध्ये लेज सगळं कॅप्चर करायले तर ते नको होतं आपल्याला अजून वाईड अँगल आहे काय खेळणार झाले तर जाऊ देईल शूटिंग तर व्हायले ओकेमध्ये तर फॅमिली आमची सगळी तिकडं आहे तर इकडनं मी सगळं शूटिंग घेत जाणार आहे तर आपलं हेल्मेट घेऊन आला आहे भाऊ आपला हेल्मेट घेऊन इथे येऊन फोटो काढणार आता पब्लिकच खुळी करू आपण पण इथली गोव्यातली सिटी द्यायचं नाही तर तो येणार आहे इकडं त्यामुळे त्याला इकडे जाऊन पाहिला घेऊन येतो त्यांनी जाऊ देत तिकडं तर अरे इकडं बाहेर झाला रस्ताच नाही की मी चुकीच्या डायरेक्शनला आलो नाही रस्ता आहे इकंड आहे मला वाटलं इकंड बाहेर झाला रस्ता असेल पण पॅकच आहे सगळं बंदच आहे तिथं हां समोर गेट आहे आपल्याला त्या गेटवर जायचं आहे जरा मित्रांनो बोलण्यात तीन जर चुकत असले तर जरा समजून घ्या कारण जसं की तुम्हाला माहिती आहे अजून मला जास्तच बोलायला येत नाही पहिला पण ब्लॉगमध्ये तिने मी सांगितलं असं तर आपला भाऊ आपला हेल्मेट घेऊन याला आहे तर आपण आपण आता इथली पब्लिक खुळी करूया सिटी द्यायची नाही हां तर समोर तुम्ही बघू शकता खतरनाक म्हणजे खतरनाक दिसले हेल्मेट आपलं आलेलं आहे मोबाईल दे जरा सोड हेल्मेट सोड तर आपलं आता हेल्मेट आले हां आता इथं पण आपण शूटिंग दिन करायचं आहे मित्रांनो जसं की आपण हेल्मेट घातलेलो आहे आणि आता नुसता रिॲक्शन बघायचं आधी इथं एवढं ऊन आहे त्यात आणि हेल्मेट घातले आणि गोव्यातून सगळं करले म्हणजे चेष्टा नव्हे तर बघू शकता भरपूर म्हणजे भरपूर कडाले त्याचा काय विषयच नाही तर रिॲक्शन बघा नुसता एकापेक्षा एक रिॲक्शन मिळाल्या सिटी नॉट फॉरेनर तर मित्रांनो माझा आवाज येत असेल जरा समजून घ्या हेल्मेट काढलंय त्यामुळं तर इथं हेल्मेट आत चालते का नाही माहीत नाही म्हणजे शक्यतो करून चालणारच नाही काढून जाय पाहिजे मला तर अजून म्हणजे घरातल्यांना माहीत नाही म्हणजे माहीत आहे हेल्मेट घेऊन आले हे माहिती आहे का हेल्मेटवर नेत आले अजून माहीत नाही सगळेजण समोरच थांबल्यात करते आणि आम्ही त्याने घरातल्या अजून आम्हाला बघितले नाहीत आणि दम तर लेच भराला आहे हेल्मेटमुळे पूर्ण आता जरा मी घामानं भिजलोच असलो कडाले हेल्मेटमध्ये
बॉबी रायडर नाव आहे मित्रांनो, गोव्यात पण चालायला पाहिजे, चुकी राहायची नाही आपण. कोल्हापूर कराय म्हणल्यावर काही ना काहीतरी वेगळंच करायचं, हलक्यात घ्यायचं नाही. काय बघायला बाबा. सगळी माझ्याकडेच बघायला. तर मित्रांनो, समोरनं जून आहे त्यामुळे सगळं काळ काळ दिसणार आहे. बाकीचं काय इकडं मागं गार्डन बिर्डन आहे, दुसरं काय विषयच नाही इकडं. आणि रिॲक्शन पण भरपूर मिळाल्यात. आपण हेल्मेटला कॅमेरा लावला नाही एवढाच विषय आहे फक्त. तर चला मग आता बघून तीन झाले सगळं, आता जाणार आहे घरला. तर अनेक कोणत्या तरी पॉईंटला जाणार आहे म्हणाल्यात सगळेजण. तर जे जर जायचं असलं तर बघू काय, तिथे जाऊन डायरेक्ट कॅमेरा चालू करणार. पहिला बाहेर जातो आणि मग डायरेक्ट कॅमेरा चालू करतो, कारण आता समोरनं होणार आहे त्यामुळं चालत जाताना काय हे दिसणारच नाही आहे जास्त करून, फक्त रिॲक्शनच दिसणार आहेत, बाकीचं काय नाही. म्हणजे क्लॅरिटी दिसेल नाही दिसेल काय सांगता येत नाही, त्यासाठीच बाकीचा काय विषय नाही. तर मित्रांनो, आता जाणार आहे बागा बीचवर. म्हणजे अचानक ठरले आता वाजल्यात, तुम्ही बघू शकता 4:44 झाल्यात, म्हणजे असेल तसं 4:45 असल्यात. आणि आता चालले बागा बीचला. तर चला मग डायरेक्ट बीचवर जाऊन तुम्हाला भेट तुम्ही, आणि बीचवर पण आपण हेल्मेट घालून जाणार आहे. मित्रांनो, आम्ही आले आता बागा बीचवर आणि घरातली सगळी पुढे गेल्यात. हेल्मेट विसरलेलो त्यामुळे हेल्मेट आणण्यासाठी परत मागालो. तर आता परत चाललो आहे बीचवर. आणि हे आल्यावर माझं बुट्टे एक फाटलेलं, म्हणजे बुट काढायला गेलो आणि खाल्लं निघालंच ते, त्यामुळे नवीन चप्पल घेतलो आहे फ्लिपफ्लॉप. तर चला मग डायरेक्ट बीचवर जाऊन भेटूया आपण. तर इथनं चालू झाला बीच. समोरनं जर उजेड असल्यामुळे जरा अंधार दिसणार, काय विषय नाही त्यात. गर्दी एकदम, म्हणजे एकदम फुल गर्दी आहे. म्हणजे आता जरा असं कमी झाल्या तर तरी पण हाय गर्दी. आणि आता पूर्ण जर बाहेर उतरल्या, आतापर्यंत बाहेर उतरायला चालू झाली आहेत, अजून पुढे गेलं नाही तोपर्यंत. आणि हेल्मेट नुसतं हातात धरले, एवढे जण बघायला तर काय विचारू नका, हातात धरले म्हणून घातलं तरी मग काय विषयच नाही तर. आणि जरा आवाज कमी येईल माझा, कारण इकडे सगळीकडे गाणी बिणी चालू आहेत त्याचा काय. तर कसं झालं माहिती आहे काय, गोप्रोमध्ये शूटिंग करताना की नाही पूर्णमध्ये वाईड अँगल झाला आहे, त्यामुळे रिॲक्शन तीन जास्त दिसाना झाल्यात. मग त्यामुळे परत मोबाईलवर शूटिंग करायले, कारण मोबाईल चार्जिंग करून घेतले फुल, त्यामुळे मोबाईलवर आता शूटिंग करले. आणि रिॲक्शन एवढे मिळाले आहेत, बघेल तिथे रिॲक्शन आहेत, बघेल तिथं. अजून पुढे गेलो नाही मी, मागच आहे. तर चला मग जाऊया, जरा वेळ झाला, अंधार पडला आहे चालेल, आता घरला जाणार आहे. झाली शेवट पॉईंट होता आमचा इथला गोव्यातला, शेवट पॉईंट करून आता इथनं जाणार आहे गोव्यात. म्हणजे बाहेर कुठेतरी आता काहीतरी लंच, म्हणजे लंच म्हणाले सॉरी, आता बाहेर कुठे जरा जेवणार, नाश्ता तिने करणार पहिला इथं, त्यानंतर मग हे करणार. तर आता जाणार आहे घरला. तर आता घरला जाणार आहे, शेवट पॉईंट होता आमचा. तर आता तर भावा इकडे कपल शूट लय चालू आहे, भयानक चालू आहे कपल शूट. तुम्ही इकडे फॉरेनर बघा कसा आहे का, हां आपण पण काढ्या म्हणालो कुठल्या तरी फॉरेनरवर फोटो घेऊन. तर बघू पुढे कुठे तरी भेटली तर काढूया.
खरं तर गोवा म्हणजे गोवा आहे. तर गोवा फिरायच म्हणला तर पूर्ण गोवा टोटल फिरायचं म्हणला तर एक महिना राहायला पाहिजे तिकडे कुठे तर कुठे कुठे आपलं पूर्ण गोवा फिरून होणार आहे आणि त्याची होणारच नाही आहे. बीच वरनं भैरवले आणि जरा फिरून या म्हणलं मार्केट येईन. गर्दी एवढी पण नाही, सोडा कमी झाल्या गर्दी. आणि जाईल तिथं काय वाईन बिअर ह्याहून त्याहून सगळं स्वस्तात मस्त. सेंट मध्ये पण जेवढं व्हरायटी नसतील तेवढं दारू मध्ये व्हरायटी ठेवल्या तिथे गोवा म्हणल्यावर. नाईटला पण खतरनाक ह्या व्ह्यू तीन वातावरण बघू शकताच तुम्ही, त्याचा काय विशेष नाही. नाईट क्लब आपल्याला काय जाऊन माहित नाही, त्यामुळे आपण काय जात नाही. सहज रस्त्यावर चाललेलो जादूगर आईस्क्रीम वाला गावला आहे. बघूया आपण पण जरा जादूगर आईस्क्रीम वाला. आमच्यासारखीच गोंधळ पाहिलं भगवान करा त्याला. चला लय झाले भगवान करायला, आपण गावाला भगवान करत फिरायचं. मार्केट तीन फिरा जरा जाऊन मस्त पैकी. गाड्या बिड्या खतरनाक इकडे मॉडीफाय तीन केलेल्या असतात का. गोवा म्हटल्यावर सगळं चालते इकडे, काय चालत नाही असं नाही. क्लब तर भरपूरच आहेत बरोबर बीचला लागून. तर मित्रांनो आता झाले 7:30-8 वाजले आहेत अशा तऱ्हेने आणि आता घरला चालले आम्ही. तर आता जरा नाश्ता दिन केलो म्हणजे पुढे जाऊन कुठेतरी जेवणार आता नाश्ता दिन केलो मग. तर आता पुढे दिन कुठेतरी थांबणार आहे जेवण्यासाठी, मग तिथे गेल्यावरच व्लॉग हा संपवणार आहे मी. तर चला मग डायरेक्ट तिथे जाऊनच भेटूया. विषय असा झाला की रात्री जेव्हा त्यांनी थांबलेले सगळेजण, तर मला झोप लागले म्हणून त्यामुळे कोण उठवलेच नाहीत आणि रात्री पण लेट ना आलो त्यामुळे डायरेक्ट घरात सकाळी आलो आवडली बोल आणि मग डायरेक्ट जरा व्हिडिओ एंड करा म्हटलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुन्हा नवीन एकदा नवीन ब्लॉगमध्ये.